दिवस उघडून राहिलेला आहे आता. तर चाललं आहे आता मग आधी पहिल्यांदा भुवनेश्वर करणार आहोत. चला तर मग जाऊया आता. मंदिर आहे. आम्ही उतरलो आता गाडीत ना. चालले जात पुढं. माझी इकडे बघा वाळून मागा मागणार. तिकडं नाही येऊन बसलेत. इकडं फोटो काढायचा आलाय काका पुतण्याचा. ही सगळी बारकी चिल्लर कंपनी आहे. चला राधा बापू चला. इथं आता गण लावाय आलो आता आम्ही. आजीला पण लावलाय. आमच्या या पुलीला लावा इकडे. चला जाऊया आता मंदिरात. आजीने आमच्या पूजेचं सामान घेतलंय आता इथं. पेढा नारळ. चला जाऊया मंदिरात. चला आजी चला चला. त्याची आई कुठे गेली?
राधा चला जे आजी हो का सगळे जण चाललेत पायरे चढून वर राधा पण आमची चालली चल राधा तो आजी बोल होती जा आता राधाला बोलो हे तो मोठा असा घंटा आहे बघा मी ही पहिल्यांदा झाले आता भुवनेश्वरला आतमध्ये जाऊया इतना आत मध्ये दरवाजात ना पण पायऱ्या आहेत त्या चला चला पोरांना चला आता आणते घेते मी इकडे दे चला चला हळूहळू राधा किती मोठा आहे इथं हा उभा रे बापू तिथं हा काय लाग मंदिर आहे भोलेश्वरचं शंकराचं मंदिरच आहे महादेवाचे पिंड आहे छान असे त्यांचे पैसे पाय पडले ना तो फडके पाय राधो बाहेर चल चल दगडामध्ये किती छान कोरीव काम केले बघा त्या विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर हे बघा किती छान मूर्त्या कोरल्या त्या ह्यांनी हे कुठलं जायचं का भाऊजींला आमच्या भूक लागली होती त्यामुळे जेवायला बसले होते हे बघा राधाचे पप्पा पण आले होते मागणं मागं होते हे बघा हे बुरुज आता बुरुजावर चढायला लागलो आता आम्ही बुरुजावर चढून फोटो काढायचं झालोय
गर्दी चालू चालू झाले ना झालंय हां.